तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय की या जगामध्ये सगळेच कष्ट करत असतात बहुतांश लोक टॅलेंटेड पण असतात हुशार पण असतात पण मग काही मोजकीच माणसं खऱ्या अर्थानं सक्सेसफुल होतात त्यांना पैसा प्रसिद्धी कीर्ती सगळं सगळं नातेसंबंध ते सगळ्यातच खूप सक्सेसफुल असतात आणि बाकीचे नुसते राबत आहेत इतकं हार्डवर्क करत आहेत कष्ट करत आहेत वर्षानुवर्ष पण त्यांचं काही घडतच नाही त्यांच्या बाबतीमध्ये थोडंसं यश पण कमी पडतं ते सक्सेसफुल होत नाहीत अचीवमेंट्स त्यांच्या कमी असतात हे असं का होतं बरं काही मोजकीच माणसं एवढी प्रचंड सक्सेसफुल कशी काय होतात बरं हा जसा तुम्हाला मला पडलेला प्रश्न आहे तसाच ब्रायन ट्रेसी नावाचा एक माणूस आहे त्याला हा प्रश्न पडला त्यानं एक हजार लोकांना गोळा केला आणि त्यांच्यावरती रिसर्च करून याची एकवीस कारणं एकवीस उत्तरं शोधून काढली की एखाद्या माणसाला पर्सनल सक्सेस मिळतं ते कशामुळे मिळतं एखाद्या माणसाला अजिबात सक्सेस मिळत नाही तर ते का नाही मिळत हेच रहस्य मी आज तुमच्याबरोबर या व्हिडिओमधून शेअर करणार आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा <tip> नंबर वन पर्सनल सक्सेस जे लिहिलेलं आहे ब्रँड ट्रेसी यांनी आणि हे ऑडिओबुक मी ऐकलेलं आहे स्टोरीटेल या ऑडिओ बुक ॲपवरती बुक लब विथ उर्मिलाच्या या सिरीजमध्ये हा जो व्हिडिओ आहे तो मी घेऊन आलेला आहे स्टोरीटेल या ऑडिओ बुक ॲपच्या कोलॅबरेशन बरोबर हे मला आधी नमूद करायचं आहे आणि ते डोक्यावरती सुद्धा येईलच मला हे पुस्तक लई जास्त आवडलंय त्याचं कारण असं तुमच्या प्रमाणेच मला पण असं वाटत होतं की जे माणसं हुशार असतात ज्यांचा आयक्यू खूप असतो बुद्ध्यांक खूप असतो तीच माणसं यशस्वी होतात हेच खोडून काढलेलं आहे कारण त्यांनी त्या एक हजार लोकांना गोळा करून त्याच्यामध्ये अपयशी होते यशस्वी होते त्यांनी रिसर्च केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं अपयशी लोक आणि यशस्वी लोक यांच्या बुद्ध्यांक म्हणजे आयक्यूमध्ये फक्त अडीच पट फरक होता डिफरन्स होता दॅट्स इट अडीच पॉईंट म्हणजे काहीच नाही म्हणजे एखादा माणूस थोडासा पुढे आता फिनिशिंग लाईनमध्ये पळताना सगळे खेळाडू एखादा पहिला नंबर काढतो आणि फिनिश लाईनमध्ये क्रॉस करून जातो पण बाकीच्यांनी म्हणजे काय येडेत का ते काय पळताना ते काही खूपच मागे होते का नाही थोडासाच फरक असतो अगदी त्याच पद्धतीनं आय क्यूचा फक्त पन्नास टक्के आपल्या आयुष्यावरती आपल्या यशावरती परिणाम होतो आणि बाकीचे पन्नास टक्के म्हणजे काय मग अपयश आणि यशस्वी माणसाच्या पैशांमध्ये यशामध्ये कमाईमध्ये मात्र शंभर पट फरक त्यांना जाणवला मग यशस्वी होण्यासाठी पर्सनल सक्सेससाठी त्यांना एकवीस कारण एकवीस सिद्धांत मिळाले आणि तेच त्यांनी या पुस्तकामध्ये शेअर केलेत आणि जे खतरनाक आहेत कारण की हे सिद्धांत पूर्णपणे विज्ञानावरती आणि निसर्गाच्या नियमांवरती आधारित आहेत त्याच्यामध्ये मानसशास्त्राचा अभ्यास आहे त्याच्यामध्ये माणसांचा व्यक्तिमत्वाचा तो कसा विचार करतो माइंड सायन्स कम्प्लिटली मनाचा सायन्स याच्यावरती बेस्ड हे संपूर्ण पुस्तक आहे आणि या तत्वज्ञानावरतीच या जीवन जीवनविद्या मिशन आणि सद्गुरू वामनराव पैय्य त्याच्यामुळे मला पुन्हा पुन्हा सद्गुरूंची खूप आठवण येत होती तर हे कोणते सिद्धांत आहेत ऑफकोर्स मी सगळे नाही शेअर करू शकणार पण माझ्या आवडीचे काही सिद्धांत मी तुमच्यावर शेअर करेन की जे अशक्य शॉकिंग आहेत म्हणजे काय असं होतं चक्क सगळे गैरसमज दूर होतात नंबर दोन विश्वासाचा सिद्धांत इथे लेखकाने ॲरिस्टॉटलचं सुद्धा उदाहरण दिलेलं आहे जिथे परिणाम आहे तिथे कारण असतंच याचा अर्थ या जगामध्ये काहीच ऍक्सिडेंट न होत नाही तर प्रत्येक गोष्टीच्या मागे कारण दडलेलं असतं तुमचा जसा विश्वास असतो तसंच तुम्हाला जग दिसतं अप्रतिम निसर्गाचा नियम आहे हा आणि याच्यामागे पुन्हा एकदा सायन्स आहे मानसशास्त्र आहे मेटाफिजिक्स आहे त्याच्यामुळे तुम्ही याच्या बाबतीत कॉन्शियस असू दे म्हणजे तुम्ही हे ठरवून करत असू दे किंवा तुम्हाला याच्याविषयी तुम्ही अनभिज्ञ असू दे हे असंच घडतं जे जे आपल्या डोळ्यांना दिसत राहतं ते ते आपल्या आयुष्यामध्ये अवतरू शकत नाही कारण त्याच्यावरती आपला विश्वास नसतो आपण नुसते पाहत असतो पण ज्याच्यावरती आपला विश्वास असतो तसाच आपला दृष्टिकोन बनतो आणि तसंच आपल्याला जग दिसतं त्यामुळे एखाद्याला जग हे नालायकच दिसतं आणि काळच दिसतं त्याच्यामध्ये त्याला अन्याय दिसतो सगळं वाईट दिसतं सगळे स्वार्थी लोक दिसतात आणि त्याच्या वाट्यालाही तशाच पद्धतीचं जग असल्यामुळे ती माणसं तो अट्रॅक्ट करतो आणि तशीच माणसं त्याच्या वाट्याला येतात आणि म्हणूनच पुन्हा एकदा त्या विश्वासाला मात्र भावनांची जोड असायला हवी असं ब्रँड रेसी सांगतात त्यामुळे स्वतःविषयीच्या ज्या गैरसमजुती आहेत नकारात्मक गैरसमजुती म्हणजे मला हेच जमतं मला हे जमत, जमत नाही आमच्या होणार नाही आम्ही काय बुवा गरीब आमच्याकडे असंच करतात नाही नाही ती ते करू शकते मला तर कधीच जमणार नाही बुवा नाही नाही मला तर भीतीच वाटते या सगळ्या अडचणी आहेत तुमच्या व्यक्तिमत्वाच्यामध्ये येणाऱ्या तुमच्या यशाच्यामध्ये येणाऱ्या तुमच्या बुद्धी नैसर्गिक तुमची जी क्षमता आहे म्हणजे ज्याला इनबॉर्न टॅलेंट असं म्हणतात आणि तुमचं व्यक्तिमत्व बुद्धी सर्जनशीलता सेन्सिबिलिटी या सगळ्यामुळे तुम्ही खऱ्या अर्थानं यशस्वी होत असता पण या सगळ्या तो मोठा अडथळा तयार होतो आणि तो दूर झाल्याशिवाय कोणी कधीच यशस्वी होऊ शकत नाही नंबर आकर्षणाचा नियम लॉ ऑफ अट्रॅक्शन खूप पुस्तकं आणि खूप ऐकलेलं असतं व्हिडिओज पण असतात पण अंमलात मात्र आपण आणत नाही आणि विश्वास तर खूप जणांचा नसतो पण मला तुम्हाला सांगायचंय पुन्हा एकदा तुमचा विश्वास असो नसो तुम्ही या बाबतीत कॉन्शियस असो नसो तो नियम हा कंटिन्युअसली तुमच्यासाठी आपल्या सगळ्यांच्यासाठी काम करत असतो कारण तो निसर्गाचा नियम आहे त्यामुळे आपण एक जिवंत चुंबक आहोत असं ब्राईन प्रेसी सांगतात म्हणजे काय तर आपण आपल्या प्रगतीसाठी आपल्याला पूरक पोषक अशी माणसं घटना परिस्थिती सगळं आकर्षित करत असतो कोणत्या माध्यमातून आपण जसा विचार करतो आणि जशा आपल्या फिलिंग्स असतात म्हणजे ज्या भावना असतात तशाच पद्धतीची परिस्थिती पुन्हा एकदा घटना आणि माणसं आपल्याकड कर, आपल्याकडे अट्रॅक्ट होतात किंवा आपण अट्रॅक्ट करून घेत असतो मी माझं उदाहरण सांगते मला हा निसर्गाचा नियम माहिती आहे आणि तो काम करतो आकर्षणाचा नियम हा खरा आहे मला अजून आठवते जेव्हा मी माझा यूट्यूब मास्टर क्लासची तयारी करायला लागले तेव्हा मला कळतच नव्हतं माझ्याकडे वेबसाईटसाठी आमच्याकडे पैसे नव्हते परत एकदा त्याच्यासाठी थांबण्याची तयारी नव्हती कारण आम्हाला एक छोटंसं बाळ आहे आणि कशा पद्धतीनं कोर्स डिझाईन करायचा लोक ॲडमिशन कुठे कशी व्यवस्था करणार या सगळ्या विषयी अनभिज्ञ असताना अचानक सेम रात्री आम्हाला एका मोठ्या कोर्स कंडक्ट करणाऱ्या एनरोलमेंट सगळ्या गोष्टी छान लिगली पार पाडणाऱ्या एका प्लॅटफॉर्मचा एका ॲपचा स्वतःहून मेल आला की आम्हाला तुमच्याबरोबर पार्टनरशिप करायचे अशा पद्धतीचा मेल मला माझ्या आयुष्यात आधी कधीच आलेला नाही पण आपण ज्या विचारांमध्ये असतो आणि ज्या भावनांमध्ये असतो तशाच परिस्थिती म्हणजे तशाच पद्धतीची परिस्थिती घटना आणि माणसं आपण अट्रॅक्ट करत असतो आकर्षित करत असतो हे खरं आहे जर तुम्ही दुःखी असाल जर तुम्ही अपयशी असाल जर तुमच्या आयुष्यामध्ये चांगले नातेसंबंध नसतील शेजार शेजारपाजारचे चांगले डॉक्टर्स चांगला पार्टनर सगळं सगळं फक्त आणि फक्त तुमच्या विचारांनी तुम्ही तुमच्या कर्मामधून खेचून आणत असता आणि याला स्लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात आणि म्हणून हाच नियम तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा लागू पडतो पुढच्या मुद्द्याकडे वळण्याच्या आधी हे ऑडिओबुक मी ऐकलेलं आहे स्टोरी टेल या ऑडिओबुक ॲपमधून आणि मला तुम्हाला सांगायचंय जी अतिशय उत्तम प्रिन्सिपल बेस्ड सिद्धांत निसर्ग नियम आणि तुमच्या विचारांमध्ये तुमच्या स्वभावामध्ये तुमच्या सवयींमध्ये तुमच्या आयुष्यावरती परिणाम करणाऱ्या खऱ्या अर्थानं तुम्हाला आतून बाहेरून बदलवणाऱ्या या ऑडिओ बुक्सचे ॲक्च्युली तुम्हाला मजा लुटायची असेल ना तर मी असं तुम्हाला सांगेन की तुम्ही लवकरात लवकर स्टोरीटेल हे ॲप डाउनलोड करा बऱ्याचशा लोकांना कन्फ्युजन होतं ॲपमधून प्लॅन चेंज वगैरे करायला जाता तसं करू नका स्टोरीटेलची वेबसाईट आहे तिथे जाऊन ॲप मधले बदल जे करायचे असतात म्हणजे लॉग इन करणं चेंज प्लॅन करणं वगैरे सगळं नवीन भरपूर प्लॅन्स आहेत अनलिमिटेड प्लॅन आहे फक्त मराठी पाहिजे मी हे मराठी भाषेमध्ये ऐकलेलं पुस्तक आहे पर्सनल सक्सेस त्याच्यामुळे तुम्ही सिलेक्ट करून मराठी भाषेचं पण निवडू शकता किंवा इंग्रजीसाठी मी तर म्हणेन अनलिमिटेड म्हणजे सगळ्याच भाषा ज्याच्यामध्ये इंग्लिश पण आहे आणि इयरली प्लॅन घ्या म्हणजे आपण जेव्हा वर्षभराचा प्लॅन करतो मी तसं मी म्हटलं तसं की तुम्ही महिन्याला किमान एक तरी ऑडिओबुक ऐकता लक्ष देऊन पुढे मागे त्याच्यापेक्षा खरं तर जास्तच बिकॉज आपण पैसे भरपूर असतात त्यामुळे आपल्याला भान तुम्ही वर्षाचा प्लीज प्लॅन घ्या आणि इंग्रजी मराठी वेगवेगळ्या भाषांसाठी अनलिमिटेड असा प्लॅन घ्यावा हे पैसे वर्थ आहेत म्हणजे एखादा मेकअपचं प्रॉडक्ट एखादा ड्रेस एखादी साडी कमी घेतली तरी चालेल पण नक्की नक्की ऑडिओबुकचं जे हे ॲप आहे स्टोर डिटेल हे डाउनलोड करा त्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे मी कमेंटमध्ये पण पिन करते नंबर चार सुसंगतीचा नियम ब्रँड ट्रेसे असं सांगतो की तुमच्या प्रोफेशनल लाईफचा तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये प्रभाव पडत असतो आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्याचा सुद्धा तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये म्हणजेच सक्सेसमध्ये यशामध्ये फरक पडतो त्याचं कारण काय जसं जग आहे तसं ते तुम्हाला दिसत नाही तुम्ही जसे आहात तसंच तुम्हाला जग दिसतं याचं कारण आहे वैयक्तिक आयुष्यामध्ये जर तुम्हाला जग हे निगेटिव्हच दिसत असेल तुमचे विचारच निगेटिव्ह असतील नकारात्मक असतील तर मला सांगा तुम्ही तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्ही टीम बिल्डिंग करू शकणार आहे का तुम्ही जस्टिस देऊ शकणार आहे का तुम्ही लिडरशिप करू शकणार आहात का आहात का किंवा तुमचे जर निगेटिव्ह थॉट्स असतील तुमचा ॲटिट्यूड चुकीचा असेल तर तुम्हाला असं वाटेल एकतरी प्रोजेक्ट तुमच्याकडून कम्प्लीट होईल म्हणून हे कधीच होणं शक्य नाही कारण की तुमचं मी पुन्हा एकदा सांगते की तुमचं जे विचार आहेत आणि तुमच्या ज्या भावना आहेत आणि तुमचा जो दृष्टिकोन आहे जगाकडे पाहण्याचा तो जर निगेटिव्ह असेल तर त्याचा डायरेक्ट तुमच्या सक्सेसवरती म्हणजेच तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफवरती परिणाम होतो असं ब्रँड रेसी सांगतो आणि आय कम्प्लिटली अग्री विथ यू त्याच्यामुळेच ब्रँड रेसी असं सांगतात की सुसंगतीच्या नियमाप्रमाणे आपल्या विचारांचा आपल्या भावनांचा परिणाम जर आपल्या जगावरती आपल्या दृष्टीवरती आपल्या आसपासच्या घटनांवरती होत असेल तर याचा अर्थ पुन्हा एकदा आपण आपलं आयुष्य घडवत असतो भाग्य बिग्य लिहून ठेवलेलं असं काही नसतं त्याच्यामुळेच एखादा माणसाचा दृष्टिकोनच जर निगेटिव्ह असेल तर त्याचं सगळं रिफ्लेक्ट व्हायला लागतं त्याचं नातेसंबंध तो असमाधानी असतो तो त्याच्या आरोग्याची काळजी घेत नाही बरेच लोक दारू पितात व्यसन प्रचंड होतात आणि ते असमाधान त्यांच्या लाईफमध्ये रिफ्लेक्ट होतात पण याच्या उलट जो माणूस अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून जगाकडे पाहत असतो त्याला जगामध्ये सगळं छान दिसतं आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा तो त्याच्या हेल्थची काळजी घेतो आरोग्याची काळजी खाणं पिण्याची काळजी उत्तम खाणं पिणं रेग्युलरली व्यायाम करणं आणि त्याच्या आयुष्यातले त्याचे रिलेशनशिप्स किंवा नातेसंबंध सुद्धा उत्तम असतात नंबर पाच विचारपूर्वक विचार करा <laughs> ब्रँड रेसी सांगतात जसा तुमचा विचार असतो तसंच जर तुमचं आयुष्य असेल आणि तुमचे विचारच तुमचं आयुष्य घडवणार असेल तर तुम्हाला जसं आयुष्य पाहिजे तसं तुम्ही आता विचार करायला लागा सिंपल म्हणजे तुम्ही तशाच पद्धतीची परिस्थिती घटना आणि माणसं अट्रॅक्ट कराल आणि हे सायन्स सा आहे हे अजिबातच याच्यामध्ये कसली अंधश्रद्धा वगैरे नाही म्हणूनच तुम्ही जर नीट विचार केला तर इव्हन स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट वगैरे सुद्धा सांगतात की ज्या ज्या खेळाडूंना त्यांच्या प्रोफेशनल लाईफमध्ये जी जी त्यांची निगेटिव्ह समजुती होती ती ती त्यांनी लिहून काढली आणि ब्रँड रेसी हेच सांगतात की तुम्ही लिहून काढा लिहा बसा की तुम्हाला तुमच्याविषयीच्या कोणत्या निगेटिव्ह आहेत किंवा निगेटिव्ह अडथळे आहेत नकारात्मक अडथळे आहेत की जे तुम्हाला असं वाटतं तुमच्या करिअरच्या मध्ये मध्ये येतात ते लिहून काढा आणि त्याच्याविषयी ते बदलण्यासाठी मी काय करू शकतो मग या समजुती हे निगेटिव्ह विचार बदलण्यासाठी मी काय करू शकतो म्हणजेच पॉझिटिव्ह थिंकिंग कसं करू शकतो ज्याच्यामुळे परिस्थिती पण बदलेल या सगळ्याचं चिंतन करणं म्हणजे वारंवार विचार करणं याला प्राधान्य देतात प्रोत्साहन देतात ब्रँड ट्रेसी <coughs> नंबर सहा पुढे जाऊन ब्रँड ट्रेसी एच एल हंट नावाचे खूप मोठे उद्योजक होते जगभरातले म्हणजे वन ऑफ द बिलियनर्स असतात त्या लिस्टमध्ये ते होते जे तेल व्यावसायिक होते तर त्यांच्या इंटरव्ह्यूचं उदाहरण इथे देतात की एच एल हंट असं म्हणतात की प्रॉब्लेम <laughs> ना हा नाहीच आहे लोका ना की लोकांना यशस्वी नाही व्हायचं किंवा प्रयत्न नाही हार्ड हार्डवर्क नाही करायचं प्रॉब्लेम हा आहे लोकांना माहितीच नाही की त्यांना आयुष्यामध्ये काय हवं आहे म्हणजे कुणालाच आपलं ध्येय निश्चितपणे माहिती नाही आहे की एक्झॅक्टली मला कुठे पोचायचं माझा गोल काय हे लिहून काढलं पाहिजे पुढे जाऊन हे ध्येय गाठण्यासाठी मी कोणत्या कोणत्या ॲक्शन्स किंवा कृती करू शकतो त्या त्या कृती करण्यासाठी मी कोणते कोणते चेंजेस स्वतःच्यामध्ये करू शकतो म्हणजे बदल घडून आणू शकतो माझ्या विचारांमध्ये माझ्या सवयींमध्ये माझ्या स्वभावामध्ये येस स्वभावामध्ये सुद्धा कारण स्वभावसुद्धा बदलता येतो पुन्हा एकदा जर मला पाच वर्षांनी पुढे भविष्यामध्ये मी काय होणार आणि पाच वर्षांनी मी कुठे पोहोचणार हे मला आत्ता क्लिअर असायला हवं लोकांना हे क्लिअरच नाही त्यांची ध्येयच क्लिअर नाही आहेत त्याच्यामुळे त्यांना तशा पद्धतीचं चांगलं चिंतन सुद्धा करता येत नाही जेव्हा विचारच करता येत नाही चिंतनच करता येत नाही त्याचं रिफ्लेक्शन व आगण्यामध्ये होतच नाही <laughs> म्हणूनच हा सगळा प्रॉब्लेम पुन्हा एकदा येतो एक तुमच्या विचारांशी आणि तुमच्या भावनांशी हा मोठा फरक ब्रँड रेशी यांनी इथे सांगितलाय पर्सनल सक्सेस म्हणजेच वैयक्तिक यश हे ॲक्सिडेंट नसून हे प्रेडिक्टेबल आहे म्हणजेच आपल्याला आपलं यश खेचून आणता येतं या निसर्ग नियमांचा वापर करून म्हणजे जे माझ्या भाग्यात असेल जे सटवीनं लिहून पाठवले जे पत्रिकेत लिहिलेलं आहे जे आम्ही आमचं हे नशीबच घेऊन आलेलो आहोत आणि त्याच्यावरती माझ्या आयुष्याचे सगळे नातेसंबंध आणि सगळं यश वगैरे अवलंबून आहे हे खरं नसून तुम्ही तुमचं आयुष्य घडवू शकता तुमच्या विचारांमध्ये बदल करून तुमच्या भावनांमध्ये बदल करून तुमच्या कर्मांमध्ये बदल करून आणि तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्यास तुमचं खऱ्या अर्थानं आयुष्य बदलणार आहे आणि तुम्हाला पर्सनल सक्सेस हे मिळणार आहे असं ब्रँड रेसी ओरडून ओरडून सांगतात आणि हे एकवीस सिद्धांत ऐकताना खऱ्या अर्थानं जी म्हणजे आपल्या विचारांनी असे जी बंद झालेली सगळी जी खिडक्या दार आहेत ना ती सटासट उघडायला लागतात आणि गैरसमज दूर होतो त्यामुळे चक्क इगो हट झाल्यासारख्यासुद्धा फिलिंग येतं मला हे खतरनाक आवडलेलं ऑडिओबुक आहे माझ्यामध्ये आड हे मस्ट लिसन आहे कारण आपल्याला दुर्दैवानं भरपूर निगेटिव गोष्टी ऐकायला मिळतात आणि मग आपण थोडेसे पराधीन व्हायला लागतो तर तसं न होता आपण आपल्यामध्ये बदल करण्यासाठी आपणच रिस्पॉन्सिबल आहोत हे जर तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून द्यायची जरी असेल स्वतःला तरी सुद्धा हे बुक ऐकणं मस्त आहे आयुष्यातले अडीच तास आपण नक्कीच चांगल्या विचारांसाठी घालू शकतो पुन्हा एकदा स्टोरी टेल ॲप डाऊनलोड करा थँक्यू शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल फॅशन लाईफस्टाईल ब्युटी मेकअपचे वेगवेगळे व्हिडिओज घेऊन दर शुक्रवारी मी तुमच्या भेटीला येईनच थँक्यू आय लव्ह यू म